हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. विरोबाची खोटी शपथ घेणाऱ्याचे पाक मात्रे होते. जयंत पाटलांचा पडळकरांना टोला. विरोबाचा आशीर्वाद घेतल्यानंतर बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात. आणि इथं येऊन कोणी खोट्या शपथा घेतल्या तर त्याचे पाक मात्र होतं असा टोला जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांचे नाव न घेता लगावला. आरेवाडी येथे पाणी भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी खुमासदार भाषण करत चांगलीच टोलेबाजी केली. त्यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना त्यांचे नाव न घेता चिमटे काढले. चला पाहूयात काय म्हणालेत मंत्री जयंत पाटील. आपल्या सगळ्यांच्या या मोठ्या योजनांच्या बाबतीत असणं आवश्यक आहे. आज आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हा सकाळपासून आम्ही दोन ठिकाणी जे जलपूजन केलं त्या निमित्तानं बिरोबाच्या दारात, देवाच्या दारात आज हा कार्यक्रम आपण घेतला. आपल्या सर्वांचं हे जागृत दैवत आहे. आणि मला आठवतं की आराराबा जेव्हा या विभागात आमदार म्हणून येणार असं निश्चित झालं तेव्हापासून या आरेवाडीच्या या सगळ्या प्रांगणांचा सुधारणेचा कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि या ठिकाणी मी पहिल्यांदा मीटिंग घेऊन मुंबईला वित्तमंत्री म्हणून 2,40,00,000 का काहीतरी अशी रक्कम, याची 53,00,000 अशी घोषणा मी पहिल्यांदा केली. त्यावेळी अशी पद्धत नव्हती, देवस्थानांना असे निधी देण्याची पद्धत त्यावेळी फक्त ते पंढरपूर मोठी देवस्थान, त्यामुळं आपल्या विरोबाच्या साठी व्यवस्था अर्थसंकल्पात करण्याचं भाग्य माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला लागलं. तेव्हापासून विरोबा मला सतत पावत गेलेला आहे, त्याने माझ्यावर कधी अन्याय केलेला आहे. आणि काका तुम्हाला सांगतो, मला माझ्या एका कार्यकर्त्याने एक 3-4-6 महिन्यापासून चालतो आरेवाडीला जायचंय, आपली इलेक्शन झाली आहे, मी आमक बोललोय, आमची पार्टी काय निवडून येणार नव्हती, त्यामुळे त्याने लय नवस केला. तो म्हटलं आता आपली पार्टी निवडून आली आहे, सत्तेत गेलोय, आता आपल्याला जायला पाहिजे. आज खरं म्हणजे गडबडीत मी त्याला घेऊन यायचं राहिलो, घेऊन यायचं राहिलं. पण मी मनात म्हटलं की यानं नवस बोलला, आज मला इथं येऊन त्याच्या नवसाची फेड करता आली. काका देवाला फार मानतात, महाराष्ट्रातला नाही, भारतातला नाही, एक पण देव सोडला नसेल. बरोबर आहे की नाही? माझ्याकडे किल्ले मच्छिंद्रगड म्हणून गड आहे. किल्ले मच्छिंद्रगड नाथाच, मच्छिंद्रनाथाच देवस्थान आहे. एकदम एक फोटो बघितला मी, कुणाचा फोटो, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, आणि त्यांच्या बाजूला किंवा त्यांच्या पुढेच संजय काका पाटील. हे कवा झालं, हे कवा येऊन गेले? योगी आदित्यनाथ आम्हाला काही पूर्वी माहित नव्हते, हे पूर्वी काहीतरी त्यांना त्यांनी आमचा मच्छिंद्रनाथ दाखवला. त्यामुळं सांगायचं मत आता हा की
विरोबाच्या देवाचा आशीर्वाद घेतल्यावर बऱ्याच गोष्टी चांगल्या यशस्वीपणाने होऊ शकतात. इथं येऊन जर कोणी खोट्या शब्दा घेतल्या तर त्याचं पाक मात्र होत. आणि ही समोर बसलेली जनता जी आहे ती कधी ती विसरत नाही. त्यामुळं काका सांगण्याचा मुद्दा हा की हा देव जागृत आहे. आणि हे विरोबाच्या नावानं चांगभल म्हणून जो भंडारा आम्ही लावतो ती एक प्रकारे शपथ असते विकासाची. या सगळ्या विकासाच्या कामाच्या उद्घाटनानंतर पुन्हा एकदा इथे येऊन भंडारा लावणं म्हणजे या भागाच्या प्रगतीसाठी पुढची जी काही तुम्ही जबाबदारी द्याल ती आम्ही सगळेजण व्यासपीठावर बसलेले समर्थपणानं पार पाडू.